दिनेश कनावजे, शहर संघटक मीरा भाईंदर, माझ्यासोबत हेमंतजी सावंत, शहराध्यक्ष मीरा भाईंदर आणि माझे सर्व सहकारी. आज आम्ही इथे काशीनगरमध्ये आहोत. आपण समोर जर पाहत असाल तर आनंदनगर ए कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हिचा पूर्णपणे धज्जा निकळलेला आहे. त्या बिल्डिंगला पूर्णपणे भेगा गेलेल्या आहेत, टॅग गेलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये जर समोर तुम्ही आपण पाहत असाल तर एक सिनियर सिटीजन मनुष्य आहे, मनुष्य त्याचा पायालाही दुखापत झाला आहे, तो सिरियस अवस्थेमध्ये आहे. एक सांगायचं वैशिष्ट्यमध्ये या विभागामध्ये चारही जे नगरसेवक आहेत ते सेनेचे आहेत, आमदार सेनेचा, पालकमंत्री सेनेचे, खासदार सेनेचे, एवढे तर सेनेचे आणि राज्यामध्ये सत्ता देखील शिवसेनेची एवढं असून देखील अशा ह्या मीरा भाईंदरमध्ये कित्येक बिल्डिंग आहेत, त्या अशा बिल्डिंग दुरावस्थामध्ये आहेत आणि त्या कोसळत आहेत. म्हणजे महानगरपालिका या आमदार खासदार हे स्थानिक प्रशासनाला लोकांचं काहीही घेणं देणं नाही. शेवटी इथे सन्माननीय आमदार आल्या, प्रथम आमदार महिला आमदार आल्या, त्यांनी सांगितलं की ह्या लोकांनी विनंती केली की बाबांनो आम्हाला राहण्यासाठी कुठेतरी जागा द्या, तर त्या सांगतात की आम्हाला 2 दिवस तुम्ही आपल्याच ठिकाणी कुठे नातेवाईक तुमचे असतील तिथे थांबा म्हणून. म्हणजे एवढे हे निर्लज्ज लोकप्रतिनिधी आहेत की अशा ह्या लोकांच्यावर उद्भवलेल्या संकटाला देखील ते समोरून येत नाहीत किंवा त्यांना मदत करत नाहीत. ही अशी ही मीरा भाईंदरची महानगरपालिकेची अवस्था आहे, प्रशासनाची अवस्था आहे. या बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर ऑडिट केलं गेलं ते 2022 स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे. आणि तुम्ही बाजूला जर पाहत असाल तर एका विकासात म्हणजे बिल्डरचं काम चालू आहे, त्या काम करत असताना जो पायलिंग मोठमोठ्या यांनी मशनरीनी पायलिंग केली जाते, त्या पायलिंगमुळे ह्या बिल्डिंगला असं लोकांचं म्हणणं आहे की त्या बिल्डिंगला तिथे तडे गेलेले आहेत. म्हणजे त्या बिल्डर जो कोण विकासक आहे त्याच्यावरतीही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे कोण महानगरपालिकेचे अधिकारी असतील, जे स्ट्रक्चर ऑडिट करणारे असतील, जे परमिशन देणारे असतील, त्यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनाही सजा झाली पाहिजे. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदरची ही मागणी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.